गणेशनी शेतातील घराचं चित्र काढलं, जे आपण नेहमी आपल्या लहानपणी काढत होतो तसंच. जर आपण पण त्याच्या छताकडे पाहिलं तर चौकोनाच्या दोन बाजू या समांतर दिसतात आणि इतर दोन बाजू तिरकस आहेत. जर आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढायचं असेल, समलंब चौकोन ए बी सी डी दाखवलाय, सी डी वर ए ई आणि बी एफ हा लंब काढला, बी एफ आणि ए ई हे दोन्ही एकाच रेषेला लंब आहेत, ए बी आणि सी डी हे समांतर आहेत, त्यांच्यातील अंतर समान आहे म्हणून ए ई एफ बी हा आयत आहे. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ काढण्याकरता ए बी सी डी मध्ये ए बी बरोबर 4 सेंटीमीटर, सी डी बरोबर 6 सेंटीमीटर, ए बी आणि सी डी मधील अंतर 2 सेंटीमीटर इतकं आहे. समलंब चौकोनाचे आपण तीन भाग करूयात, दोन काटकोन त्रिकोण ए ई डी आणि बी एफ सी, एक भाग आयत ए ई एफ बी. ई एफ ची लांबी किती असेल? ती ए बी इतकीच आहे, म्हणजेच 4 सेंटीमीटर असेल. उंची म्हणजे समांतर बाजूंमधील अंतर जे 2 सेंटीमीटर आहे, म्हणून क्षेत्रफळ बरोबर 4 × 2 = 8 चौरस सेंटीमीटर इतकं असेल. आता आपण ए ई डी आणि बी एफ सीचं क्षेत्रफळ काढूयात. ए ई बरोबर बी एफ. ए ई डी आणि बी एफ सी हे काटकोन त्रिकोण आहेत. आपण हे दोन त्रिकोण काढून त्याच्या बाजू ए ई आणि बी एफ ला जोडूया, आपल्याला एक त्रिकोण मिळेल. पायाच्या बाजूंची बेरीज म्हणजेच सी डी वजा ए बी बरोबर 6 + 4 = 2 सेंटीमीटर आणि डी ई अधिक एफ सी बरोबर 2 सेंटीमीटर. या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ आणि आयताचं क्षेत्रफळ यांची बेरीज केली तर आपल्याला समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ मिळेल. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची बेरीज म्हणजे अशा त्रिकोणाचं क्षेत्रफळ ज्याचा पाया 2 सेंटीमीटर आणि उंची 2 सेंटीमीटर आहे. 1/2 × 2 × 2 × 2 बरोबर 2 चौरस सेंटीमीटर. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर 8 + 2 = 10 चौरस सेंटीमीटर. याचप्रमाणे ए आणि बी या समांतर बाजू उंची एच असलेल्या समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ आपण काढू शकतो. समलंब चौकोनाच्या समांतर बाजू ए बी आणि उंची एच असल्यास आयताचं क्षेत्रफळ बी गुणिले एच चौरस एकक, दोन त्रिकोण जुळवून तयार केलेला पाया म्हणजेच ए वजा बी. क्षेत्रफळ बरोबर 1/2 (a + b) × h. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर बी एच अधिक 1/2 (a + b) × h बरोबर h (a + b)/2. समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ म्हणजे समांतर बाजूंची बेरीज आणि उंची यांच्या गुणाकाराच्या निम्म असतं. एकदा का तुम्हाला आकृती आणि पद्धत लक्षात आली की तुम्ही सूत्र सहजपणे लक्षात ठेवू शकता. आर त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र मी तुम्हाला सांगू शकतो. वर्तुळ हे त्रिज्येवर अवलंबून असतं. ज्या वर्तुळाची त्रिज्या समान असते त्यांना एकरूप वर्तुळ असं म्हणतात. ज्याची त्रिज्या समान नसते ती एकरूप नसतात. म्हणजे वर्तुळाचं क्षेत्रफळ हे फक्त त्रिज्येवर अवलंबून असतं. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. 7 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूयात. π × 7 × 7 = 22/7 × 7 = 154 चौरस सेंटीमीटर. जी एच आय जे हा समलंब चौकोन आहे. जी एच बरोबर 4 मीटर, आय जे बरोबर 6 मीटर, के आय बरोबर 3.5 मीटर. के एल एम एन हा आयत आहे. एल एम बरोबर 4 मीटर. ओ पी क्यू आर हा समभुज चौकोन आहे. ओ क्यू बरोबर 80 सेंटीमीटर, पी आर बरोबर 60 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या 0.5. या विविध भागांचं क्षेत्रफळ काढा. दिसणाऱ्या आय जी एच जे या छताचं क्षेत्रफळ वर्तुळाकार खिडकी सोडून काढा. पुढच्या भिंतीचं क्षेत्रफळ दरवाजासह व दरवाजा सोडून काढा.